नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे. आपण बघतो आहे वातावरण बदलतं आहे. नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकतो आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला कमी दाब तयार झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार होत आहे. त्यामुळे आज आपण जे काही बुलढाणा, अकोला, नागपूर या भागात पावसाचा अंदाज दिलेला होता त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि बीडमध्येही मेघगर्जनेसह हलका पाऊस झाल्याचं कळवलं आहे. त्याचबरोबर आता थोडं लातूर आणि परभणीच्या परिसरातही वातावरण तयार होतं आहे. त्याचबरोबर आपण बघतो की अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली या भागातही पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे. त्याचवेळेस वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पावसासंदर्भातील काही व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आले आहेत. मलकापूर या ठिकाणी झालेल्या वादळी पावसाचा देखील व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यामध्ये, परभणीच्या काही भागात, अकोल्याच्या काही भागात, तर वाशिम हिंगोलीकडे हे वातावरण सरकत आहे. आपण साधारण पुढील 3 दिवसाचा अंदाज GFS मॉडेलनुसार बघितला तर उद्या देखील विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी अंदाज कायम. हे वातावरण 11 तारखेला देखील मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा असं राहण्याची शक्यता कायम आहे. 12 तारखेला थोडं मराठवाड्याकडे हे वातावरण आणखी जोर करेल आणि विदर्भात, पश्चिम विदर्भाचाही भाग म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातही पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता 12 तारखेला आहे. बीड, लातूर या परिसरातही, सोलापूर परिसरापर्यंत 12 तारखेला पावसाची शक्यता. स्कायमेटने उद्या 10 तारखेला विदर्भात आणि मध्य प्रदेश, छत्तीसगडवर पावसाचा जोर दाखवला आहे. 11 तारखेला हे पावसाचं प्रमाण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 12 तारखेलाही हे पावसाळी क्षेत्र मराठवाडा आणि विदर्भात प्रभावी राहण्याची शक्यता आहे. आपण ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार जर बघितलं तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडील भागामध्ये म्हणजे अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, वाशिम, हिंगोली या परिसरात थोडं पावसाळी वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. आपण त्याच्यावेळेस बघतो आहोत की बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ लागलं आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवस पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर राहण्याची शक्यता 11 तारखेला आहे. आपण बघतो श्रीलंकेच्या दरम्यान पहिलं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्राच्या दिशेने बंगालच्या उपसागरातून सरकत आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रावरील स्थानिक वातावरणास होणार आहे. त्यामुळे 12 तारखेला मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचं क्षेत्र किंवा विशेष ढगाळ परिस्थिती राहू शकते. या मॉडेलचा आपण जर 1 दिवस अंदाज पुढे सरकवला तर उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतात कमी दाब याच परिस्थितीला आपण नेहमी महत्त्व देतो. ती परिस्थिती निर्माण होते आहे आणि पर्यायाने मग मराठवाड्यावर 12 तारखेला आणि 13 तारखेला पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. ECMWF मॉडेलचा अंदाज आपण नेहमी बघतो आणि ECMWF मॉडेलचा आपल्याला अनुभव असा आहे की या मॉडेलमध्ये महाराष्ट्रासाठी अतिशय उपयुक्त असं हे मॉडेल आहे. या मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात जुळतो. आपण जर बघितलं तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प हे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाब तयार होतो आहे. हलक्या स्वरूपाचा आहे परंतु हा पुढे अरबी समुद्रात सरकेल. त्याच दरम्यान उत्तर भारतात एक अतिशय हलक्या स्वरूपाचं WD वातावरण तयार होईल. याच्यामध्ये मध्य भारतावर एक स्थानिक कमी दाब आहे की हे वातावरण जसं जसं जेव्हा जेव्हा कमी दाब हा अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात असतो आणि जर उत्तर भारतात WD असेल तर या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात किंवा मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती असते. आपण जर ही स्थिती थोडी पुढे सरकवली तर आपल्याला दिसतं आहे या दोन्ही वातावरणामध्ये एक कनेक्शन तयार होतं आहे ज्याला आपण ट्रप लाईन असं म्हणतो आणि मग महाराष्ट्रात जे काही पावसाळी वातावरण आहे त्याला बळ मिळण्याची शक्यता असलं तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण सध्या बनताना दिसत नाही आणि ही चांगली गोष्ट आहे कारण एप्रिलमध्ये पडणारा पाऊस हा मान्सूनवर विपरीत परिणाम करतो. त्यामुळे एप्रिलमध्ये जेवढा पाऊस कमी होईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. केवळ मशागतीसाठी शेतकऱ्यांना याचा उपयोग होतो
आपण बघतो की पाण्याचा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे, परंतु पाण्याचा दुष्काळ दूर करणारी पाऊस आत्ता लगेच होणार नाही. ते साधारणपणे मे महिन्याच्या काही भागात 10-20 तारखेच्या दरम्यान होतील. आपल्याला माहिती आहे की मान्सून हा अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान 20-21 तारखेला सक्रिय होतो. तो याही वर्षी याच दरम्यान तयार सुरू होईल. मात्र थोडं केरळमार्गे महाराष्ट्रात यायला त्याला 1-2 दिवसाचा अवधी लागेल. यावर्षी मान्सून फार उशिरा किंवा फार लवकर असा येणार नाही, तो नियमित वेळेच्या आजूबाजूनेच 1-2 दिवसाच्या फरकाने येईल. त्यामुळे सुरुवातीला जूनमध्ये फारसा पाऊस पडला तर नसेल, मात्र नंतर तो साधारण 20 तारखेनंतर अधिक चांगला सक्रिय होईल. आपण पुढील 3 दिवसाचा अंदाज जर बघितला तर अकोल्याच्या पूर्वेला अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात केवळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे इतर भागातील शेतकऱ्यांनी या पावसाची फार भीती बाळगण्याची गरज नाही. आज आपण साधारण अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली या परिसरात पावसाची शक्यता वर्तवलेली होती आणि या ठिकाणी पावसाळी वातावरण झाल्याचे व्हिडिओ आपल्याकडे आलेले आहेत. हे वातावरण थोडं वाशिम, हिंगोली, चंद्रपूरच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. रात्री फारसं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता नाही, मात्र आपण उद्या उशिरा मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भात तयार होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये खूप मोठी गारपीट, वादळी परिस्थिती अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये राहणार आहे. आपण बघतो जळगाव, नंदुरबारच्या उत्तरेला देखील थोडं पावसाळी वातावरण तयार होईल, परंतु त्याचा प्रभाव कमी असेल. जसा आज पाऊस झाला आहे तसाच 11 तारखेला म्हणजे परवा देखील अकोला बुलढाण्याच्या दरम्यान पावसाळी वातावरण तयार होईल. वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्ध्याच्या भागात आणि हे चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत पोहोचण्याची शक्यता राहील. माजलगाव, जिंतूर, हिंगोली, नांदेड आणि परभणी या भागात पावसाचं वातावरण तयार होण्या नंतर हे वातावरण थोडं नांदेडच्या पूर्वेला सरकेल. त्यामुळे आपण अनेक मॉडेल अंदाजात सहभागी करण्याचं मुख्य कारणच ते आहे की कुठलंही एक मॉडेल असं नाही की जे आपल्याला पावसाचा अंदाज 100% देईल, परंतु त्यातली त्यात ECMWF मॉडेल थोडं जास्त टक्केवारीने अंदाज सक्सेस करत आहे. आपल्याला थोडं 12 तारखेला परभणी, बीड, वाशिम, हिंगोली, नांदेड, सोलापूर पूर्व, बुलढाणा, अकोला आणि जळगाव या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्यानंतर हे थोडं वातावरण वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावतीकडे सरकण्याची शक्यता राहील. उत्तर भारतामध्ये येणारा WD आणि दक्षिण भारतातील कमी दाब हे किती तीव्र होतात व यांच्यामध्ये किती प्रभावी ट्रपलाईन तयार होते यावर पुढील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे. सध्या तरी आपण असं बघतो की अंदाज हा 60-70% मॉडेलनुसार चाललेला आहे, त्यामुळे अगदी 100% अंदाज जुळताना दिसत नाहीत. खूप उष्णता हवामानामध्ये आहे आणि त्यामुळे हे वातावरण अगदी पूर्णतः जुळणार नाही, परंतु तरी देखील पूर्व विदर्भात उद्या मोठी गारपीट होईल. अजून अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या भागातही 12 तारखेला मोठं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे एकूणच पुढील 3 दिवस अजून पावसाचे दिवस आहेत. पुढील 3 दिवस पावसाळी वातावरण राहील. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.